कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर. 5,000 अधिक नागरिकांचं स्थलांतर. NDRFचं आणखी एक पथक कोल्हापुरात दाखल. पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्याचं आमदार सतेज पाटील यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन. राधानगरी धरणाचे 4 दरवाजे झाले बंद. पंचगंगेच्या पाणी पातळीत संथ गतीनं वाढ. इचलकरंजीत गाडी पुढे मागे घेण्यावरून खासदार आणि आमदार पुत्र यांच्या वाहन चालकांची फ्रीस्टाईल हाणामारी. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्यादरम्यान घडलेल्या घटनेची जिल्ह्यात चर्चा. अलमट्टीच्या विसर्गाबाबत व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये तथ्य नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचं स्पष्टीकरण. आणि विशाळगड दंगलीच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटनांची कोल्हापुरात बैठक. राज्यभरात सामाजिक सलोखा राखण्यासाठी राज्यव्यापी सामाजिक समिती गठीत करण्याचा निर्णय.